आतुवो निकषग्रावा मतिहेम्नः सरस्वती प्राज्ञेतर परिच्छेदं वचसैव करोतिया। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या कालिदास व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ही आयोजित करण्यात येत असलेली व्याख्यानमाला 1989 पासून अव्याहतपणे चालू आहे। कैलासवासी प्राध्यापक बाबूराव शिरोळे यांच्या स्मृत्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीतून दरवर्षी एक व्याख्यान प्रबोधिनी एकादशीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात येतं। या व्याख्यानमालेमध्ये आतापर्यंत विविध वक्त्यांनी कालिदासाच्या साहित्यावर, कालिदासाच्या आयुष्यावर किंवा कालिदास साहित्यावर आधारित इतर कृतींवर आपापले विचार व्यक्त केलेले आहेत। आजपर्यंत कधीही वक्ता किंवा विषय हा पुन्हा घेतला गेलेला नाहीये, रिपीट झालेला नाहीये, इतकं हे कालिदासाचं साहित्य हे दरवर्षी नवा विचार, नवं स्फुरण देणारं आहे आणि अभ्यासक नव्या नव्या दृष्टींनी नव्या पैलूंचा अभ्यास करून आपले विचार या व्याख्यानमालेतून मांडत आले आहेत। दरवर्षी प्रत्यक्षात होणारी ही व्याख्यानमाला यावर्षी आणि मागच्याही वर्षी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावी लागली करोना पार्श्वभूमीवर। मागच्या वर्षी डॉक्टर रोहिणी केतकर यांचं व्याख्यान झालं होतं आणि यावर्षी आम्ही डॉक्टर ज्योत्स्ना खरे यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केलं असता त्यांनी आनंदाने होकार दिला आणि आज ते आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। मी डॉक्टर ज्योत्स्ना खरे यांचंही स्वागत करतो। विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर आणि कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचं विभागाच्या सर्वच कार्यक्रमांना मोठं सहकार्य लाभत असतं। त्याचप्रमाणे डॉक्टर अभिजित जोशी जे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत आणि सचिव असलेले डॉक्टर अजित खाडिलकर यांचंही सहकार्य कायम विभागाला लाभतं। या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आजच्या ज्या वक्त्या डॉक्टर ज्योत्स्ना खरे उपस्थित झाल्या आहेत त्यांचा परिचय करून द्यावा असं मी सौ सुनीला गोंधळेकर यांना सांगतो। नमस्कार। आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने प्राध्यापिका डॉक्टर ज्योत्स्ना खरे यांचा परिचय करून देताना मला आनंद होतोय। आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की ज्योत्स्ना खरे या सप महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत। त्यांची PhD विद्यारण्य स्वामी यांच्या अनुभूती प्रकाश या चिकित्सक आवृत्ती याच्यामध्ये झालेली आहे। तसंच महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या 9वी ते 12वी पर्यंतची जी संस्कृतची पुस्तकं असतात त्या पुस्तक मंडळावर समन्वयक आणि निमंत्रक या दोन्ही पदांवर त्या कार्यरत होत्या। आता नुकताच 2019 महाराष्ट्र शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत शिक्षक पुरस्कार हाही त्यांना प्राप्त झालेला आहे। YouTube या नवीन माध्यमातून रामायणावर अत्यंत रसाळ अशी 9 व्याख्यानं त्यांनी नुकतीच दिली, तीही आपल्यापैकी अनेकांनी कदाचित ऐकलेली असतील। मेघदूत हा त्यांच्या अतिशय आवडीचा विषय, त्याच्यावरचे वर्गही त्या घेतात। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ऑनलाईन अभ्यासक्रम घेत असते वेगवेगळे, त्याच्यात उपनिषदांची ओळख हा अभ्यासक्रमही त्यांनी नुकताच घेतलेला आहे आणि आता आज मेघदूताची वागार्थ प्रतिपत्ती या विषयावर त्या व्याख्यान देणार आहेत। मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करा। नमस्कार। सर्वप्रथम टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या विभागाने आज मला इथे व्याख्यान देण्यासाठी बोलावलं याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते। वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरव वंदे पार्वती परमेश्वर। आपल्याला माहिती आहे कालिदासाच्या प्रसिद्ध रघुवंश महाकाव्याची ही सुरुवात आहे। कालिदासाबद्दल बोलताना कालिदासाकडूनच शब्द आपल्याला उधार घ्यावे लागतात, उसने घ्यावे लागतात, ही कालिदासाची थोरवी आहे। वाग अर्थ प्रतिपत्ती, वाक म्हणजे शब्द आणि अर्थ यांची प्रतिपत्ती म्हणजे ज्ञान। कालिदासाने पहिलं जे मागणं मागितलंय ते शब्द आणि अर्थ यांचं अचूक ज्ञान व्हावं म्हणून।
मेघदूताच्या संदर्भात शब्द आणि अर्थ यांचं हे ज्ञान कोणाकोणाला कसं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्याख्यानामध्ये करणार आहोत. आज प्रबोधिनी एकादशी. गंमत बघा, ज्या कालिदासाबद्दल त्याच्या नावापलीकडे आपल्याला काहीही माहिती नाही त्या कालिदासाचा दिवस म्हणून आषाढाचा पहिला दिवस किंवा प्रबोधिनी एकादशीचा दिवस हे दोन दिवस साजरे केले जातात. हे दोनही दिवस मेघदूताशीच निगडित आहेत. आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला मेघ दिसला आणि प्रबोधिनी एकादशीला यक्षाचा शाप संपणार होता आणि म्हणून आज आपण मेघदूताच्याच वागर्थ प्रतिपत्तीला जाणून घेणार आहोत. विना वेदम विना गीतां विना रामायणी कथां विना कवीं कालिदासं कीदृशी भारतीयता. हा श्लोक आपल्याला माहिती आहे. कालिदास हा भारतीय संस्कृतीचा राजदूत मानला जातो. ब्रँड अँबॅसेडर ऑफ इंडियन कल्चर असं त्याला म्हटलं जातं. वेद गीता रामायण याच्या बरोबरच कालिदास तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही भारतीय म्हणून घ्यायला योग्य आहात इतकीही कालिदासाची पूर्वी किंवा त्याचं श्रेष्ठत्व. शीर्षकाचा विचार जर आपण केला तर वागर्थ प्रतिपत्ती म्हणताना कालिदासाचा असा नेमका काय विशेष आहे. मंगरुळकर सर मेघदूतावरती विवेचन करताना एके ठिकाणी असं म्हणतात की कालिदास प्रत्येक शब्दाकडून अर्थाचा करभार पिळून घेतो. त्या शब्दाच्या सगळ्या समग्र अर्थछटा अतिशय उत्तम रीतीने तो आणतो आणि एवढं करून झाल्यानंतर त्या शब्दांचा चोथा मागे उरत नाही तर त्याच्या झळझळीत सुवर्ण मुद्रा करून टाकतो. प्रत्येक शब्दातली ही त्याची गंमत हे त्याचं प्रभुत्व हे जाणून घेणं हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. मेघदूतच का? तर मेघदूत हे अक्षर काव्य आहे. अक्षर म्हणजे ज्याला क्षरण नाही असं काव्य. हे कालातीत आहे. आज एवढी वर्ष झाली भारतातच नाही तर भारताबाहेरही मेघदूताची थोरवी ही अजूनही गायली जाते. कुसुमाग्रजांनी त्यांच्या एका लेखामध्ये असं लिहून ठेवलंय की मला निर्जन बेटावरती जायची वेळ आली आणि एकच पुस्तक न्यायची परवानगी जर मला मिळाली तर मी मेघदूत घेऊन जाईल. सी डी देशमुख असं म्हणतात की एवढं एकच काव्य कालिदासांनी लिहिलं असतं तरी पुरलं असतं. त्याच्या सगळ्या साहित्यामध्ये ते अग्रभागी ठेवण्यास होतात. मल्लीनाथासारखा टीकाकार असं म्हणतो माघे मेघे गतम वया. माघ समजावून घ्यायचा किंवा मेघदूत समजावून घ्यायचं तरी आयुष्य संपत, आयुष्य निघून जात पण हे आपल्याला पुरून. एखाद्या काव्याचं अक्षरत्व हे कसं ठरतं, ते काव्य कालातीत आहे हे कसं ठरतं, त्याचे हे दोन तीन जुजबी किंवा नमुन्यादाखल निकष आहेत. पहिला निकष म्हणजे त्या काव्याचे होणारे अनुवाद. मेघदूताचे भारतीय भाषांमध्ये जसे अनुवाद झालेले आहेत तसेच परकीय भाषांमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहेत. भारतातल्या मराठी गुजराती बंगाली कन्नड तमिळ तेलुगू उर्दू उरिया आसामी जवळपास प्रत्येक भाषेत हे अनुवाद झालेले आहेत. आणि या भाषेमध्ये फक्त एखादाच अनुवाद झालाय असं नाही तर गुजरातीमध्ये मेघदूताची 9 भाषांतरं झालेली. आता त्याच्यानंतरही आणखीन काही झाली असेल तर माहिती नाही पण एका भाषेमध्ये एकापेक्षा जास्ती वेळेला भाषांतर होणं हे त्या काव्याचं अक्षरत्व सूचित करत. त्याचप्रमाणे परकीय ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये मंगोली उझबेगी फ्रेंच जर्मन स्पॅनिश रोमन रशियन अशा विविध भाषांमध्ये मेघदूताची भाषांतर झालेली आहे. आपल्या परिचयाची आहेत ती मेघदूताची इंग्रजी भाषांतर. डॉक्टर होरेस विल्सन यांनी पहिल्यांदा मेघदूताचा
इंग्रजीमध्ये पद्यानुवाद केला. एच जी रूप यांनी जो अनुवाद केला त्याला रवींद्रनाथ टागोरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे टागोरांची ही प्रस्तावना पद्यमय आहे. मॅक्स मुलर, केट्स, स्टे, क्लर्क, स्कूट्स अनेक मंडळींनी इंग्रजीमध्ये या काव्याचं भाषांतर केलंय आणि तरीही आम्हाला याचा सार पकडता आलेला नाही असं नमूद केलेलं. त्यामुळे मेघदूताचे झालेले हे अनुवाद त्याचं अक्षरत्व किंवा त्याचं कालातीतत्व हे आपल्याला सूचित करतात. याला नाव तरी किती दिली आहेत तर दक्षिण भारतामध्ये किंवा श्रीलंकेमध्ये हे काव्य मेघ संदेश या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे. याला काव्याच्या कुठल्या प्रकारात बसवायचं यावर वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. 6व्या शतकात होऊन गेलेल्या दंडीनी असं सांगितलंय की हे महाकाव्य आहे. विश्वनाथ याला केली काव्य म्हणतो, खंड काव्य म्हणतो. गीती काव्य, दीर्घ काव्य, निसर्ग काव्य, केली काव्य अनेक नावं या प्रकाराला दिलेली आहेत. एखाद्या काव्याचा प्रकार ठरवण्याचे एवढे प्रयत्न होणं हेही त्याच्या श्रेष्ठतेचंच गमक आहे. एका ठिकाणी एका अभ्यासकाने असं म्हटलंय की ज्या व्याख्यात मेघदूत बसणार नसेल ती काव्याची व्याख्या आम्हाला मान्य नाही. म्हणजे काव्याची व्याख्या करताना त्याच्यामध्ये मेघदूताचा समावेश हा निश्चितपणाने झालाच पाहिजे. आणि तिसरा निकष ते काव्य श्रेष्ठ आहे ठरवण्याचा ते म्हणजे ते काव्य उपजीव्य आहे का. म्हणजेच त्या काव्यात न प्रेरणा घेऊन इतर काही काव्य, इतर काही कलाकृती या निर्माण झालेल्या आहेत का. एकट्या संस्कृतचा विचार केला तर 20 पेक्षा अधिक संस्कृत टीका मेघदूतावरती निर्माण झालेली आहे. मेघदूतातन प्रेरणा घेऊन 35 पेक्षा अधिक संदेश काव्य किंवा दूत काव्य निर्माण झालेली आहे. कोकिल दूत, पवन दूत, हंस दूत अशी अनेक त्याची उदाहरणं देता येत. संस्कृतच्या बाहेर आलं आणि काव्य हा प्रकार थोडा बाजूला ठेवला तर आपल्याला निश्चितपणाने माहिती असलेलं मोहन राकेश यांचं आषाढ का पहिला दिन नावाचं नाटक. नीशम नवऱ्यांनी मराठी देवदूत कथा या नावाने मुलांसाठी मेघदूत आणलेला आहे. बापट्यांनी अत्यंत मुक्तपणाने मुक्त छंदामध्ये मेघ हृदय लिहिलेलं आहे. 1895 साली गजानन चिंतामण देव यांनी मेघदूत या नावाचं 7 अंकी नाटक लिहिलेलं आहे. हे साहित्यातली काही उदाहरणं किंवा काही दाखले मी दिले. साहित्याबरोबर इतर कला आहे. अरुंधती वर्तकांचं मेघदूतावरच्या चित्रांचं प्रदर्शन अतिशय गाजलं ते सगळ्यांनी आपण कदाचित पाहिलं असेल. टोमोमी सातो नावाच्या जपानी चित्रकाराने मेघदूतामधल्या फुलांचं वर्णन लक्षात घेऊन त्याच्यावरती चित्र काढलेली आहेत. इंटरनेटवर आपल्याला ही निश्चितपणाने बघायला मिळते. म्हणजे मी शक्य तितकी भारतातली आणि भारताबाहेरची काही उदाहरणं देण्याचा प्रयत्न करते आहे. नृत्यातल्या प्रत्येक शैलीमध्ये मेघदूताचा आविष्कार झालेला आहे. त्याच्यावरती उत्तमोत्तम बॅले, सचिन शंकर वगैरे या प्रसिद्ध बॅले नर्तकांनी सुद्धा मेघदूतावर बॅले बसवलेले आहे. मेघदूतातल्या श्लोकांचं आजही वेगवेगळ्या रागांमध्ये गायन केलं जात. आणखीन एक अगदी आवर्जून उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे डॉक्टर भाव्यांनी व्यवसायाने डॉक्टर असताना सुद्धा मेघदूताच्या प्रेमात पडून स्वतःच्या विमानातून प्रवास करून कालिदासाने ज्या ज्या स्थळांचं वर्णन केलं त्या त्या स्थळांचे फोटो काढले आणि कालिदासाने केलेलं वर्णन आणि फोटोमध्ये आता दिसणारं ते स्थळ याच्यामध्ये किती साम्य आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. तात्पर्यात साहित्याखेरीज इतर आधुनिक छायाचित्रणासारख्या कलांना सुद्धा मेघदूताचा मोह पडतो हे मेघदूताचं कालातीतत्व आहे.
जैन आणि बौद्ध धर्मांनी सुद्धा मेघदूताचा उपयोग करून घेतलेला आहे. 8व्या 9व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या जिनसेनाचार्यांनी पार्श्वाभ्युदय नावाचा ग्रंथ लिहिला जो संपूर्ण मेघदूताशी संबंधित आहे. त्यातल्या प्रत्येक श्लोकात मेघदूतातल्या 2 ओळी कायम ठेवलेल्या आणि मग बाकीच्या 2 ओळी त्यांनी प्रशंसेपर अशा रचलेल्या आहेत आणि त्याचा आधार घेऊन मेघदूताची प्रमाणित प्रत निश्चित करण्याचा प्रयत्न झालेला. मेघदूताच्या मराठी भाषांतराकडे आता आपण येऊया. मेघदूताची अनेक मराठी पद्य भाषांतर झालेली आहे. मेघदूताची मराठी भाषांतर यावर अरुणा राराविकर नावाच्या अभ्यासिकेनी PhD संपादित केलेली आहे. 1865 साली कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी मेघदूत नावाचं काव्य मराठीमध्ये पहिल्यांदा आणलं. अनेक क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींना या मेघदूतांनी भुरळ घातली. मी इथे काहीच मंडळींचा उल्लेख केलेला आहे कारण वेळेअभावी आपण सगळ्याचा परामर्श घेऊ शकणार नाही आहोत. पण आपल्या अर्थमंत्री किंवा प्रसिद्ध अर्थतज्ञ CD देशमुख, कुसुमाग्रज बोरकर, आत्ताच शांताबाई शेळक्यांनी प्रसिद्ध केलेलं मेघदूताचं भाषांतर ही अगदी काही प्रातिनिधिक नावं मी इथे घेतलेली आहे. यातल्या चिपळूणकरांचा मी घेतला कारण ते पहिलं आहे. लेल्यांच्या भाषांतराचा उल्लेख केला कारण त्यांनी समवृत्त केलेलं पहिलं मराठी भाषांतर आहे. पहिली 3 स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे कवी म्हणून आपल्याला माहिती आहेत त्यातले कुसुमाग्रज, ज्यांना संस्कृतचा ज्यांनी अभ्यास केलेला नाही असे बोरकर आणि गीतकार ललित लेखन करणाऱ्या चित्रपटांच्या कथा लिहिणाऱ्या अशा शांताबाई असे मुद्दाम वेगवेगळे हे 3 कवी मी निवडलेले आहेत. आपण आता चिपळूणकरांच्या भाषांतराबद्दल जरा बोलूया. मेघदूत नामक काव्य 1865 मध्ये हा पहिला मराठी अनुवाद त्यांनी प्रसिद्ध केला. कोणतंही पुस्तक जेव्हा आपण हातामध्ये घेतो, कोणतीही कलाकृती आपण बघतो, तेव्हा स्थळ आणि काळ अशा 2 मॅक्सिम्स मध्ये अशा 2 चौकटींमध्ये आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. हा जो काळ आहे 1865 हा भाषांतर युगाचा काळ म्हणून ओळखला जातो. अनेक गद्य पद्य ग्रंथांची भाषांतर या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागलेली होती. प्रामुख्याने संस्कृत ग्रंथांची इंग्रजीमध्ये भाषांतर व्हायला लागलेली होती. पण संस्कृत पद्य मराठीत आणणं हा पहिला प्रयत्न कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केला. संस्कृत मधनं मराठीमध्ये आणताना संस्कृतच्या अभ्यासाची तर त्यांना मदत झाली. त्यामुळे बाळबोध मराठी आणि संस्कृत याचं मिश्रण आपल्याला या अनुवादामध्ये पाहायला मिळत. आता कोणतंही भाषांतर जेव्हा केलं जातं तेव्हा त्या मागची प्रेरणा नेमकी काय असते, या भाषांतराचा हेतू काय असतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. चिपळूणकर स्वतः या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हणतात की मूळ ग्रंथातला मुख्य अर्थ लक्षात घेऊन तो प्राकृत भाषेच्या सरणीनी जितका सुरस रीतीने व्यक्त करता आला तसा मी केला आहे. तसं करताना प्रसंगी मुळातल्यापेक्षा कुठे जास्ती तर कुठे कमी अर्थ झाला आहे, पण मार्मिक अर्थ जाऊ दिलेला नाही. सारांश, संस्कृत कवींच्या ग्रंथातील अर्थ घेऊन मोरोपंत, वामन पंडित, मुकुंदराज, रघुनाथ कवी,
यांच्या ग्रंथाप्रमाणे हे स्वतंत्र प्राकृत काव्य केलं आहे असं समजावं, असा हेतू त्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट सांगितलेला आहे. त्यामुळे हे शब्दशः भाषांतर नाही, कदाचित स्वतंत्र काव्य रचना करावी अशी हौस असेल, पण स्वतंत्र काव्य नाही निर्माण केलं म्हणून हा अनुवाद कृष्णशास्त्रींनी केला असा. मूळ मेघदूताचं वृत्त हे मंदाक्रांत आहे, पण चिपळूणकरांनी अनुवादासाठी साकी हे अत्यंत जुनं असलेलं मराठीतलं वृत्त निवडलेलं आहे. साकी वृत्त हे त्या मनाने सोपं पण पसरट आहे, आणि त्यामुळे संस्कृतचा आशय मराठीमध्ये आणायला ते सोपं जात, पण शब्दांची ओढाताण करावी लागलेली आहे. अनेक ठिकाणी ह्रस्व शब्द दीर्घ, दीर्घ शब्द ह्रस्व असं करून त्या मात्रेमध्ये त्यांना बसवायला लागलेला आहे. मूळ 115 श्लोकांचं असलेलं काव्य, पण साकीमध्ये अनुवाद करत असताना दोन दोन ओळींची 284 कडवी चिपळूणकरांनी रचलेली. त्यामुळे हा अनुवाद काहीसा सैल झालेला आहे असं म्हणावं लागतं. मराठी अत्यंत सुबोध आणि सरळ आहे. एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे चिपळूणकरांनी संस्कृत शब्दांचा खूप कमी कमी वापर केलेला आहे. अर्थांतरण्यास जो कालिदासाचा अत्यंत लाडका अलंकार आहे तो मराठीमध्ये चिपळूणकरांना उत्तम साधता आलेला. ह्या बलस्थानाबरोबर काही ठिकाणी तो अर्थ उतरवता आलेला नाही, तर काही ठिकाणी अर्थ विपर्यय झालेला आहे असं दिसून येईल. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी एखाद दुसरं उदाहरण फक्त देते. उज्जैनीचं वर्णन करताना कालिदास त्या मेघाला सांगतो की तिथे तू किती था, तर यावद अत्येती थानुही, म्हणजे सूर्य जोपर्यंत मावळत नाही तोपर्यंत तू तिथे था. पण चिपळूणकरांनी त्याचं भाषांतर करताना जो सूर्योदय होई तोवरी थांबे असं केलेलं. आता सूर्यास्ताचा सूर्योदय केल्यामुळे 24 तास त्या मेघाला महाकाळेश्वराच्या देवळामध्ये थांबायला लागणार, त्यामुळे जो अर्थ मूळ श्लोकामध्ये आहे त्याचा विपर्यास होतो. किंवा काही ठिकाणी पद लालित्य नाहीये असं जाणवत. उदाहरणार्थ विरही यक्षाचं वर्णन करताना चिपळूणकर असं म्हणतात, विरहे झुरता झडून जयाचे गेले सर्व ही मास. आता मेघदूतासारख्या काव्यामध्ये मास झडून जाणं वगैरे हे शब्द प्रयोग लालित्यपूर्ण वाटत नाही, ते कानाला थोडे खटकतात. थोडक्यात हे चपखल झालेलं शब्दशः असलेलं असं भाषांतर नाही, त्याचबरोबर हे स्वतंत्र काव्यही नाही. मी मगाशी म्हटलं तसं हा एक सैल अनुवाद आहे, पण मराठीमध्ये झालेला मेघदूताचा हा पहिला पद्य अनुवाद आहे आणि म्हणून तो निश्चित महत्वाचा आहे. दुसरं जे भाषांतर विवेचनासाठी मी निवडलंय ते 1901 साली झालेलं मेघदूत काव्याचं समवृत्त मराठी भाषांतर या नावाने लेल्यांनी केलेलं भाषांतर. म्हणजे चिपळूणकरांच्या भाषांतरानंतर जवळपास 36 वर्षांनी हा अनुवाद झाला. हा निवडायचं कारण हा समवृत्त अनुवाद आहे, म्हणजेच लेल्यांनी याच्यासाठी मंदाक्रांता हेच वृत्त वापरलेलं आहे की जे कालिदासाने मेघदूतामध्ये वापरलेलं आहे. लक्ष्मण गणेश शास्त्री लेले भाषांतराचा हेतू सांगताना असं म्हणतात की हे मी का करतो आहे, तर कालिदासांनी मेघदूत काव्यात त्यातील रसास फारच अनुकूल असे मंदाक्रांता वृत्त योजिले आहे. तेच वृत्त योजून भाषांतर कसे साधते हे पाहण्याच्या इच्छेने प्रस्तुत भाषांतर केले आहे
वृत्त चमत्काराशिवाय हे भाषांतर करण्याचा दुसरा हेतू नाही। त्यांचा हेतू अतिशय प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे की मंदाक्रांता वृत्तामध्ये मराठीमध्ये मेघदूत कसं अटेल हे करून बघूया, एवढ्याच प्रामाणिक भावनेतून त्यांनी हे भाषांतर केलेलं। आता मंदाक्रांता हे वृत्त त्यांनी निवडलं त्याच्या मागे कदाचित एखादं कारण असावं। मला वाटतं डे असं म्हणतात की मंदाक्रांता हे वृत्त कालिदासाने पहिल्यांदा वापरलं, कालिदासाच्या आधी हे वृत्त कोणी वापरलेलं नाही। वर्षा ऋतू, विरह, प्रवास यांचं वर्णन करायचं असलं तर मंदाक्रांता हे वृत्त वापरावं। म भन त त ग ग हे त्याचे गण आहेत हे आपल्याला माहिती आहे। अत्यंत मंद गतीने चालणार असं हे वृत्त आहे आणि म्हणूनच त्याचं नाव मंदाक्रांता, मंद मंद जाणार असं हे वृत्त आहे। आणि मेघदूतामध्ये तर या तिन्ही गोष्टी एकत्रितपणाने आलेल्या आहेत, वर्षा ऋतू आहे, विरह आहे आणि मेघाने करायचा प्रवास आहे, म्हणून मंदाक्रांता हेच वृत्त योग्य आहे असं वाटून लक्ष्मण गणेश शास्त्री लेल्यांनी हे भाषांतर केलेलं आहे। हे समवृत्त आहे पण समश्लोकी नाही, म्हणजे जेवढे श्लोक मेघदूतात आहेत तेवढ्याच श्लोकामध्ये त्यांनी हे भाषांतर बसवलेलं नाही। तर एका श्लोकाचे कधी 8 कधी 12 कधी 16 अशा ओळींमध्ये त्यांनी भाषांतर केलेलं आणि त्यामुळे अतिविस्ताराचा दोष या भाषांतरावर येतो। संस्कृत भाषेचं पूर्वकालीन संकेतांचं या कवीला उत्तम ज्ञान आणि त्यामुळे अनुवादामध्ये सुगमता आलेली आहे, प्रासादिकता आलेली आहे। पण जिथे वागर्थ प्रतिपत्ती येते, शब्द आणि अर्थ हे नेमकेपणाने मांडायचा विषय येतो, तिथे लेल्यांना बऱ्याच वेळेला अवघड संस्कृत शब्द वापरावे लागतात। म्हणजे मराठीत भाषांतर करतो आहे असं म्हणताना मराठी वाचकाला न कळणारे असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत। उदाहरणार्थ बलाकांगनाली, वाणी राजा, किसलय पुटा, सरस कदली गर्भसा असे अवघड शब्द तिथे आल्यामुळे थोडस ते भाषांतर काही वेळेला किचकट वाटत किंवा ते मराठी वाटत नाही, पण हे समवृत्त झालेलं पहिलं भाषांतर आहे आणि म्हणून हे भाषांतर जास्ती महत्वाचं आहे। यानंतर ज्या मेघदूताकडे आपण वळणार आहोत ते 1944 साली म्हणजे परत भारत पारतंत्र्यात असताना चिंतामणराव देशमुखांनी केलेलं मेघदूताचं भाषांतर। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून आपण त्यांना ओळखतो, भारताचे अर्थमंत्री म्हणून आपल्याला ते माहिती आहे, पद्मविभूषण हा मानाचा पद्म पुरस्कार त्यांना लाभलेला आहे हे आपल्याला माहिती आहे। त्या काळी जगन्नाथ शंकर शेठ ही संस्कृतची प्रतिष्ठेची जाणारी शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली होती। त्यांचा आणखीन एक वैशिष्ट्य नमूद केल्या वाचून मला राहवत नाही, ते म्हणजे गोल्डन ट्रेजरी या कविता संग्रहामध्ये ज्या उत्तमोत्तम इंग्लिश कविता आहेत त्या सी डी देशमुखांनी अप्रतिम संस्कृत मध्ये अनुवादित केलेल्या आहेत। म्हणजे डॅफोडिल्स वगैरे या ज्या प्रसिद्ध वर्ड्सवर्टची जी डॅफोडिल्स प्रसिद्ध कविता आहे, सॉलिटरी रिपर सारखी कविता आहे, ह्या कविता सीडींनी संस्कृत मध्ये अनुवादित केलेल्या आहेत। मेघदूताचं भाषांतर करण्याचा त्यांचा नेमका हेतू काय, त्यांनी कशासाठी हे भाषांतर केलं, जेमतेम अर्ध्या पाऊण पानाची प्रस्तावना त्यांच्या या पुस्तकाला आहे। विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये मराठी बरोबरच इंग्रजी भाषांतरही त्यांनी केलेलं आहे। म्हणजे आधी वर मराठी
आणि मग लगेच त्याचा इंग्रजी भाषांतर म्हणजे पूर्व मेघ, नंतर अर्लियर क्लाउड आणि एक सुंदर चित्र त्या श्लोकाला अनुकूल अशी त्यांच्या पुस्तकाची रचना. तर या भाषांतराचा हेतू सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, द लिरिकल चार्म ऑफ कालिदास इज एव्हिडंट इन नो अदर वर्क ऑफ हिज सो मच एज इन हिज मेघदूत. रोमॅन्टिक इमॅजिनेशन अँड मेजर्ड ग्रेस ऑफ स्टाईल हॅव ब्लेंडेड विथ परफेक्शन इन दिस मास्टर पीस ऑफ हिज, द थीम ऑफ विच इज अ मेसेज बाय अ लव लॉन एक्झाइल टू द बिलवेड फ्रॉम हूज साईड he has been torn away for a year by the ire of an exacting master, the lord of wealth in mystical alka, his abode in the himalaya. Kalidasa's cloud messenger has been widely imitated and extensively translated. In marathi alone several translations have been attempted, none of which could ever capture fully the poetic fancy of the original. The word pictures with which the piece teems enchanted Rabindranath Tagore, who imagined that at the end of the poetic tribute to Shiva, Uma herself decorated the poet's head with the gem she wore in her own ear. I claim no merit for my Marathi translation except sincerity of the admiration which prompted me to add one more to the already numerous rendering of what no one can ever render with entire satisfaction. प्रत्येक जण हेतू सांगताना हेच म्हणतो की आधीची भाषांतर नाही आहेत असं नाही, पण मला हा मोह टाळता आलेला नाही आणि म्हणून मी हे भाषांतर केलेलं आहे. सिडीमचं वैशिष्ट्य म्हणजे मराठीमध्ये करताना त्यांनी मंदाक्रांता हेच वृत्त वापरलेलं आहे. गौण अर्थ सुद्धा न वगळता त्यांनी भाषांतर केलेलं, पण त्यामुळे आपण वागर्थक प्रतिपत्ती हा विचार परत एकदा लक्षात घेतला तर संस्कृत मध्ये समास करण्याचं जे सामर्थ्य आहे किंवा संक्षेप हा जो संस्कृतचा विशेष आहे, एका अर्थाच्या अनेक शब्द छटा हा विशेष आहे, तो मराठीत आणताना कुठेतरी उणावतो आणि मग संस्कृत शब्दांचीच मदत घ्यायला लागते. त्यामुळे सिडींनी भाषांतर करताना मूळची सामासिक पद बऱ्याच वेळेला जशीच्या तशी ठेवलेली, काही वेळेला विभक्ती प्रत्यय सुद्धा संस्कृतचे ठेवलेले, अर्थाची कुठेही हानी त्यांनी होऊन दिलेली नाही किंवा रसहानी होईल अशी रुक्षताही त्यांच्या भाषांतरात अजिबात नाही. अतिशय सुंदर भाषांतर सिडी देशमुखांनी केलेली आहे. क्वचित काही ढोबळ त्रुटी त्याही भाषांतरामध्ये आढळतात आणि मला वाटतं अशा त्रुटी आढळणं हेच पुढचा भाषांतरकाराला ते भाषांतर करायला बहुधा प्रवृत्त करत. एक दोन त्रुटींचा मी फक्त उल्लेख करते. उत्तर मेघातला दुसरा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अलकेतल्या स्त्रिया फुलांचा शृंगार करतात आणि त्यासाठी सहाही ऋतू त्यांच्या सेवेला 12 महिने हात जोडून नजर असतात हे सांगणारा प्रसिद्ध श्लोक, हस्ते लीला कमल मलके बालकुंदानु विद्धा. त्या श्लोकामधल्या शिरीष या फुलाचं भाषांतर सिडी अबोली असं करतात. चारुकर्णे शिरीषम म्हणताना शिरीषाचं असं झुपकेदार फुल कानावरती घालता येतं, अबोलीचं येत नाही, किंवा शिरीष आणि अबोली ही दोन वेगळी फुलं आहेत. किंवा पूर्व मेघातल्या 29व्या श्लोकामध्ये निर्विंध्या हीच सिंधू आहे असं सिडी गृहित धरून भाषांतर करत, पण ही सिंधू ही अत्यंत लोकल ज्याला म्हणू प्रादेशिक म्हणू अशी छोटी नदी आहे आणि तिचं वेगळं वर्णन कालिदास करतो. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सिडी देशमुखांच्या भाषांतरात जाणवते की संभोग श्रृंगार जिथे दिसतो तिथे
अत्यंत संकोचून गेलेला भाषांतरकार आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे ते भाषांतर त्या मानाने तितकं जसं त्या तसं होत नाही. समवृत्त, समश्लोकी आणि सयमक हे बंधन आपलं आपण घालून घेतल्यामुळे कदाचित सिडींना संस्कृत समास, संस्कृत पद ही अपरिहार्यपणाने वापरायला लागली असावी. जर ही बंधनं नसती तर तो अनुवाद जास्ती सरस झाला असता असं वैयक्तिकरित्या मला वाटत. पण इतक्या व्यग्रतेमध्ये बहुआयामी प्रतिभा म्हणजे काय आणि मी आवर्जून सांगेन की त्याचबरोबर त्या एकाच पानावर संस्कृत श्लोक, मराठी भाषांतर आणि इंग्रजी भाषांतर त्यांनी केलेलं आहे आणि इंग्लिश भाषांतर करताना सुद्धा त्यांनी यमक उत्तम साधलेलं आहे. 5-5 ओळींमध्ये इंग्लिश मध्ये भाषांतर केलेलं आहे तर यमक उत्तम साधलेलं आहे आणि लिरिकल ज्याला म्हणू अशा पद्धतीचं इंग्रजी भाषांतरही त्यांनी केलेलं आहे. पण तो आत्ता आपल्या व्याख्यानाचा किंवा अभ्यासाचा विषय नाही. पण समश्लोकी आणि संयमक, समवृत्त या बंधनामुळे कदाचित संस्कृतचा वापर अपरिहार्यपणाने त्यांना करायला लागला असं आपल्या लक्षात येईल. यानंतर 1956 मध्ये प्रसिद्ध झालेला कुसुमाग्रजांचा अनुवाद. गंमत म्हणजे तो प्रसिद्ध जरी 1956 मध्ये झाला तरी तो लिहून आधी झालेला होता. 47-48 साली त्यांनी तो लिहून पूर्ण केलेला होता आणि 49 सालच्या मौजेच्या दिवाळी अंकामध्ये तो पहिल्यांदा प्रसिद्ध झालेला होता. विशेष म्हणजे कुसुमाग्रजांनी आधी कोणतंही मराठी पद्य भाषांतर वाचलं नव्हतं. फक्त बोरवणकरांचा गद्य अनुवाद त्यांनी पाहिलेला होता आणि त्यांना का वाटलं हे करावं त्याच कारण त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं. कारण कुसुमाग्रजांचं जे मेघदूतावरचं पुस्तक आहे त्याला कोणतीही प्रस्तावना नाही. या पुस्तकामध्ये एकदम पहिल्या पानापासून साक्षात श्लोकांना सुरुवात होते. त्यामुळे या पुस्तकामध्ये या पुस्तकाला मलपृष्ठावरतीही काहीही लिहिलेलं नाही. त्यामुळे एका मुलाखतीमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की शब्दशः भाषांतर हा माझा हेतू नव्हता. मेघदूतामध्ये जे रूप सौंदर्य आहे, जे भाव सौंदर्य आहे ते मातृभाषेत सजवावं असं मला वाटलं आणि म्हणून मी हा प्रयत्न केला. म्हणजे मेघदूत जे भुरळ पाडत भावत आणि जे आपल्याला चांगलं वाटत ते आपण इतरांना सांगावं असं आपल्याला जे वाटत त्या उर्मीतून कुसुमाग्रजांनी हे भाषांतर केलेलं आहे. यासाठी त्यांनी जे वृत्त निवडलेलं आहे ते समुदित मदना नावाचं वृत्त आहे. हे जाती वृत्त आहे, तुलनेने सोपं वृत्त आहे. याच्यामध्ये समश्लोकी सयमक अनुवाद कुसुमाग्रजांनी केलेले. पण यमक साधताना सुद्धा कुसुमाग्रजांची वेगळी शैली आपल्याला दिसते जी काहीशी अवघड आहे. श्लोकाला 4 ओळी असतात. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये त्यांनी यमक साधलेला आहे. तिसरी ओळ ही अशी वेगळी येते, बाजूला होते. तिसऱ्या ओळीमध्ये ते यमक साधलेलं नाही. हे या अनुवादाचं निश्चितपणाने लक्षणीय वेगळेपण आहे. कुसुमाग्रजांना मराठी ही अक्षरशः सरस्वतीने बहाल केलेली होती. सरस्वती प्रसन्न असल्यामुळे कोमलकांता पदावली, कालिदासाचा शब्द वापरावा लागतोय, तर मराठी कोमलकांता पदावली आपल्याला दिसून येईल. 2-3 उदाहरण फक्त देते. सुभग जलाशय गजांग चित्रित गंधांकित पुष्कर कुलजा नीलपथी, असे छान मराठी नवीन शब्द तयार करत, दोन शब्द जोडत कुसुमाग्रजांनी हे भाषांतर केलेलं आहे. एका शब्दाला जसे संस्कृत मध्ये अनेक प्रतिशब्द असतात
त्याच्यासाठी वेगवेगळे कोष असतात हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांनी या भाषांतरामध्ये एका शब्दाला अनेक प्रतिशब्द दिलेले आणि म्हणून हे जास्ती प्रासादिक झालेलं आहे. काही संस्कृत शब्द हे त्यांनी जसेच्या तसे ठेवलेले आहेत. इथे पुन्हा मला कालिदासाच्या वागर्थ प्रतिपत्तीचं स्मरण करून द्यायला लागतं की तो शब्द आणि तो अर्थ यांचं अचूक ज्ञान त्या संस्कृत शब्दाखेरीज होतच नाही आणि त्यामुळे ते शब्द तसे ठेवायला लागतात. पण समश्लोकीचं बंधन पाळल्यामुळे काही वेळेला महत्वाचा अर्थ गळालेला आहे. एकच उदाहरण मी फक्त देते. पूर्व मेघामधला जो सातवा श्लोक आहे पत्ता सांगतो आहे तो आणि तुला अलकेला जायचं आहे असं मेघाला सांगताना त्या सातव्या श्लोकातल्या शेवटच्या दोन ओळी आहेत. गंतव्याते वसतीराला का नाम यक्षेश्वराणा बाह्योद्यान स्थित हर शिरष चंद्रिका धूत अर्ण्या. संस्कृतच्या समासाची ताकद अशी आहे की हा एक शब्द आहे चौथी ओळ म्हणजे बाह्योद्यान स्थित हर शिरष चंद्रिका धूत हरण्या. बाह्योद्यान त्यालकेच्या बाहेर जे उद्यान आहे तिथे स्थित बसलेला जो हर म्हणजे शंकर आहे. पण आपल्याला माहिती आहे शंकराची वस्ती कैलास पर्वतावर आहे त्यामुळे अलका ही कैलासाच्या मांडीवर पहुडलेली नगरी आहे. तिच्या बाह्य उद्यानामध्ये जिथे शंकराची वस्ती आहे त्याचं शिर म्हणजे त्याच्या मस्तकावरच्या चंद्रिका जी चंद्रकोर त्याच्या मस्तकावर आहे त्या चांदण्यांनी धौत हरम्या अलका नगरीतले प्रासाद धवळून निघालेले असतात उजळून निघालेले असतात. कालिदासाची ही लाडकी संकल्पना आहे. रघुवंशाच्या इंदुमती स्वयंवर्णनामध्ये सुद्धा आपल्याला ही दिसते. तमिश्र पक्षेपी सह प्रियाभी ज्योत्स्नावतो निमिषती प्रदोषान असं वर्णन ती इंदुमतीची सखी सुनंदा तिला सांगते की महांकालेश्वराच्या इथे राहत असल्यामुळे तमिश्र पक्षे कृष्ण पक्षातल्या रात्री सुद्धा त्याला सतत चांदण्या रात्रींचा उपभोग घ्यायला लागतो. याचा भाषांतर करताना कुसुमाग्रज असं म्हणतात जाशील का अलकेस शिवेवर धवल शिला मंदिरे गमे वाहतो त्या शिल्पांवर चंद्रकरांचा झरा. स्वतंत्र कविता म्हणून हा श्लोक निर्विवाद उत्तम आहे पण ती जी संकल्पना आहे त्यातली की बाहेर शंकराचं वास्तव्य आहे शंकराच्या मस्तकावर चंद्रकोर आहे त्या चंद्रकोरीचं चांदणं हे प्रकाश प्रासाद सतत उजळवून टाकत असतात हा संदर्भ मात्र सुटलेला आहे किंवा हा महत्वाचा अर्थ गळालेला आहे. किंवा पूर्वमेघातला 12वा श्लोक आहे तिथे जेव्हा त्या मेघाला निरोप घेऊन निघायला सांगतो आपृच्छस्व प्रियसखमम तुंगम आलिंग्य शैलम हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये इतकी सुंदर कल्पना कालिदासाने मांडली आहे की जणू काही तो अश्रू राहतोय वियोग होणार आहे म्हणून आणि त्या वाफा ज्या जमिनीतन उठताय स्नेह व्यक्ती स्थिर विरह ज्या मुंचतो बाष्प उष्ण असं कालिदासाने म्हटलं. पण याचा भाषांतर करताना कुसुमाग्रज असं म्हणतात तुझी प्रतीक्षा करून शिणाला त्याला आली गुणी हिमचलाच्या हिमाचलाच्या मार्गावरती पडो तुझे पाऊल. ती अश्रूंची संकल्पना ही पूर्ण गळाले असे काही तुरळक अपवाद आहेत पण संस्कृतचं भाषांतर नाही नुसतं काव्य म्हणून वाचलं तर अतिशय सुखद आणि उत्तम असं हे कुसुमाग्रजांचं मेघदूत आहे. त्यानंतर मी मुद्दाम निवडलेले कवी आहेत बाकी बाब किंवा बाभ बोरकर. पुन्हा या मेघदूताचं प्रकाशन 1980 साली जरी झालं असलं तरी याचं लिखाण मात्र आधी झालेलं आहे. 1952 ते 60 या काळामध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. त्यांच्या मुलीला अभ्यासाला मेघदूत नेमलेलं होतं
आणि मुलीला काही ते समजेल. ती बोरकरांकडे आली. बोरकरांनी यथाशक्ती तिला ते समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या असं लक्षात आलं की मुलीपर्यंत हे पोहोचत नाही, आणि म्हणून त्यांनी अनुवाद करायचं ठरवलं. गंमत म्हणजे बोरकरांना त्यांनी असं म्हटलंय की गावामध्ये मराठी 3 इयत्तांचं शिक्षण सुद्धा मला जिथे नीट घेता आलं नाही तिथे संस्कृतचा अभ्यास मी कुठून करणार. पण संस्कृतची ओढ सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण कायम राहिली, आणि त्यामुळे गावामध्ये जे काही कानावर पडत गेलं ऐकत गेलं त्यातनं त्यांनी संस्कृत शब्द संग्रह गोळा केला, आणि मग कळो न कळो त्यांनी संस्कृत वाचायला सुरुवात केली. आणि त्यांनी असं लिहिलंय की पुण्याच्या माझ्या वास्तव्यात हा छंद आणखी बळाला. त्यांनी भगवद्गीतेचा कोकणी समश्लोकी अनुवाद करायला सुरुवात केली. तो वर्षभर उद्योग केला आणि मग संस्कृतचा अभ्यास त्याच्यातनं जो घडला त्यातनं ते मेघदूताकडे आले. त्यांनी भाषांतराचा हेतू किंवा वृत्त का निवडलं हे सांगताना असं सांगितलंय, अनुवादासाठी कोणता छंद घ्यायचा त्याचा मी विचार करत होतो. 52 साल होतं, दिवस आषाढाचे होते, बाहेर पावसाची धून चालू होती. योगायोगाने तिच्याशी माझी धून लागली आणि एकाएकी मला जाणवलं की मंदाक्रांता हाच या ऋतूचा स्वाभाविक छंद आहे. अनुवाद याच छंदात हवा, दुसरा चालणार नाही. श्लोक वाचता वाचता मी घुमायला लागलो. एका मागून एक भराभर श्लोकांचं भाषांतर व्हायला लागलं. हाती घेतलेला अनुवाद केवळ शब्दानुवाद, भावानुवाद किंवा रसानुवाद यापुरता मर्यादित न होता मूळ मेघदूताचा अस्सल मराठी अवतार झाला पाहिजे असा माझा आग्रह होता. आणि म्हणून त्या काव्यामागच्या कालिदासाच्या मनाचा मी सतत वेध घेत होतो आणि त्याच्याशी एकता होऊ पाहत होतो. कालिदासाच्या संस्कृती समृद्ध मनाशी तादात्म्य पावण्याच्या या साधने मी अपूर्व सुख अनुभवलं आणि रामगिरीपासून अलगेपर्यंतचा मेघाबरोबर प्रवास करत भारताचं सृष्टी सौंदर्य आणि संस्कृती सौंदर्य याचा मनमुराद आस्वाद घेतला. या मेघदूतात भावकाव्याने महाकाव्याची परिमाण कशी गाठली आहेत ते पाहून मी अवाक झालो आणि कालिदासाचे काव्यगुण वैभव आणि अलौकिक प्रतिभा विलास यांच्या संस्पर्शांनी मला आनंदाचे उमाळे आले आणि माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. मांडवी नावाच्या गोव्याच्या एका मासिकात तो सुरुवातीला प्रसिद्ध झाला होता, पण पुस्तक रूपाने प्रकाशित व्हायला त्याला 1980 साली झाले. मला मुद्दाम नमूद करायचंय की संस्कृतचा औपचारिक शिक्षण न घेता मेघदूताच्या प्रेमामुळे, कालिदासाच्या प्रेमामुळे देखणा अनुवाद बोरकरांनी आपल्यासाठी करून दिलेला आहे किंवा तो उपलब्ध आहे. याच्यामध्ये काही कोकणी शब्द मात्र येतात आणि काही वेळेला त्यांनी रसहानी होते. उदाहरणार्थ लुपून, ओप, साळके, डिफळ, तिष्टणे यासारखे शब्द त्या कवितेच्या प्रकृतीला तितकेसे मानवत नाही. पण बोरकरांचा अनुवाद हा ते स्वतः कवी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे त्यांचा उल्लेख कायम पोएट बोरकर असा करायचे, तर ती पोएट्री त्यांच्या या मेघदूतामध्ये पण आपोआप उतरलेली आहे आणि त्यामुळे हा अत्यंत प्रासादिक आणि देखणा अनुवाद झालेला आहे. यानंतर उपलब्ध ह्याच्यातला शेवटचा अनुवाद 1994 साली प्रसिद्ध झालेला शांताबाईंचा अनुवाद. त्यांनी त्याचा हेतू सांगताना असं म्हटलंय की मी का मेघदूताचं भाषांतर केलं, तर सुरुवातीला मी परीक्षार्थी होते. हे अमर काव्य कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत असताना अभ्यासाच्या निमित्ताने मला पहिल्यांदा भेटलं. तेव्हापासून त्याचं जे आकर्षण वाटायला लागलं ते आजपर्यंत जसंच्या तसं कायम आहे. पुढच्या वर्षी मेघदूत अभ्यासताना मी एक परीक्षार्थी होते. मग ती भूमिका बदलली, मी लिहायला लागले, मी वाचायला लागले, पण मेघदूताबद्दलची ओढ वाढतच राहिली. मी सातत्याने वाचत राहिलो. वाचता वाचता अनेक काव्यपंक्ती, अनेक श्लोक आपोआप पाठ होत गेले आणि त्या मनात घुळवत राहणं हा माझा विरंगुळा झाला. मेघदूत जसं पुन्हा पुन्हा वाचलं
तसे त्याचे विविध मराठी अनुवादही मी वाचले. सर्व अनुवाद वाचनात आले असं म्हणता येत नाही, पण बरेचसे वाचले. तेव्हा किती भिन्न भिन्न अभिरुचीच्या रसिकांना मेघदूताचा अनुवाद करावासा वाटलाय हे बघून मी स्तिमित झाले. एखाद्या कलाकृतीचा अनुवाद करण्याची इच्छा होणं हे जर तिच्या थोरवीची लोकप्रियतेची कसोटी मानली तर मेघदूत हे संस्कृत मधलं सर्वात लोकप्रिय काव्य म्हणावं लागेल. या मराठी अनुवादांच्या वाचनाने त्याची मला पुन्हा प्रतिती आली. रवींद्रनाथ टागोरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेक कवी श्रेष्ठांना या काव्याने घालून टाकलेलं आहे. मराठीतल्या अनेक कवींना लेखकांना हा अनुवाद करून बघावासा वाटलाय. हे सारं वाचन मी अनावर ओढीनी प्रेमाने केलं, त्यामुळे मेघदूताची जाण किती सूक्ष्म झाली हे मला सांगता येणार नाही, पण मेघदूताचं आकर्षण मात्र अधिकाधिक वाढत गेलं. होतो वाचित मेघदूत कवितो केव्हा पडे ना पिका, माधव जुलियनांनी हे विरह तरंगामध्ये म्हटलंय. तर शांताबाई असं म्हणताय की ही प्रतिक्रिया सामूहिक आहे. मनाला भुरळ घालण्याचं या काव्याचं सामर्थ्य शब्दातीत आहे. आणि मग हा अनुवाद असा करत करत एका कालिदास दिनाच्या दिवशी त्यांनी तो प्रकटपणाने वाचला. कारण अनुवाद करणं हा त्यांचा आनंद आणि छंदाचा विषय. अनुवाद करून बघणं हा मूळ कलाकृतीचा अधिक उत्कटपणाने रसास्वाद घेण्याचा मार्ग आहे असं शांताबाई म्हणतात. आणि अनुवादाच्या निमित्ताने मेघदूताशी जास्त जवळीक साधली असं त्यांना वाटत. हे करताना त्यांनी पादाकुलक नावाचा प्रवाही छंद निवडलेला आहे. पण तो करत असताना मुळातला आशय रसवत्ता याला हानी पोचू नये याची काळजी शांताबाईंनी घेतलेली आहे. आणि त्यांच्या शब्दात पदर्थ काहीही घालण्याचं धारट्य मी केलेलं नाही. मेघदूताचं दर्शन न घेतलेल्या वाचकांना या अनुवादामुळे संस्कृत काव्याचं वाचन करण्याची उत्सुकता निर्माण व्हावी एवढीच माझी नम्र अपेक्षा आहे. आणि तसं झालं तर मला अतिशय आनंद वाटेल असं शांताबाई म्हणतात. आपल्याला माहिती आहे शांताबाई या समर्थ अनुवादक आहेत. लुईसा मे अल्कॉटच्या लिटल विमेन आणि गुड वाईफचा 24 जणी या नावाने त्यांनी केलेला अनुवाद आजही अनेकांना भुरळ घालतोय. तर त्यामुळे संस्कृत काव्याची कडे वळण्याची उत्सुकता निर्माण व्हावी एवढ्याच अपेक्षेने शांताबाईंनी हे भाषांतर केलेलं आहे. आपण फक्त तुलना करण्यासाठी म्हणून पूर्व मेघातला पहिला श्लोक बघूया. मूळ श्लोक त्याच सी.डी. देशमुख बोरकर, कुसुमाग्रज बोरकर आणि शांताबाई यांनी केलेला भाषांतर, म्हणजे त्यांना काय घेता आलं आणि त्यांच्या हातून नेमकं काय सुटलं हे आपल्याला बघता येईल. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारा प्रमत्तः शापेना संगमित महिमा वर्ष भोग्येण भरतो. यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु स्निग्धच्छाया करुषु वसती रामगिरियाश्रमेषु. हा मेघदूतातला पहिला श्लोक, पूर्व मेघातला पहिला श्लोक. शब्दशः याचा अर्थ बघितला या श्लोकाचा तर कोणत्या तरी एका यक्षाने आपल्या कर्तव्यात हलगरज केली आणि त्यामुळे त्याच्या धन्याने म्हणजे कुबेराने त्याच्या प्रिय पत्नीशी ताटातूट घडवणारा वर्षभर भोगायचा दुस्सह शाप दिला. त्या प्रभावाने आपल्या सगळ्या सिद्धींना मुकून तो यक्ष जानकी नाहल्यामुळे जिथले जलाशय पवित्र झालेले आहेत आणि जिथे घनदाट सावलीचे डेरेदार वृक्ष आहेत अशा रामगिरीवरील आश्रमांमध्ये वास्तव्य करू लागला. हा याचा शब्दशः अर्थ. कालिदास सुरुवातच कश्चित अशा अत्यंत छोट्याशा सर्वनामानी करतो. कुणीतरी हा कुणीतरी एरवी हरणाच्या पाडसाला लतांना नाव देणारा कालिदास या नायकाला नाव देऊ शकला नसता का? पण त्याला ती गरजच वाटत नाही, कारण त्याच्या मते कथानकाला अत्यंत दुय्यम स्थान आहे. त्यामुळे ते अक्षरशः पहिल्या काही ओळीत कालिदास उरकून टाकतो आणि म्हणून कश्चित मी सुरुवात होते. आता हे मराठीत आणणं किती अवघड आहे बघा. काही अभ्यासकांच्या मते क हा शब्द ब्रह्माचं सूचन करतो, ब्रह्मदेवाचं सूचन करतो, आणि म्हणून कालिदास मंगल करत नाही असं कसं चालेल?
त्यामुळे क हा शब्द म्हणजे त्यांनी मंगलाचं सूचन केलेलं आहे असं काही अभ्यासक किंवा काही टीकाकार मानतात. यातला दुसरा शब्द आहे कांता. कांता म्हणजे अत्यंत आवडती कमधातू आणि म्हणून तो विरह जास्ती गुरु झालेला आहे. पत्नी आवडती असती तर विरह चांगला वाटला असता ना कदाचित त्या यक्षाला, उत्तम सुखाने राहिला असता तो वर्षभर. म्हणून जाया भार्या कितीतरी शब्द तिथे बसतात तरी सुद्धा कांता हा शब्द कालिदास वापरतो, ज्याचं भाषांतर करणं हे भाषांतरकारांना आव्हान ठरत. स्वाधिकारात प्रमत्त, आपल्या कर्तव्यात चूक झाली. पुन्हा काय चूक झाली, कोणतं कर्तव्य, कोणतं काम त्याला दिलं होतं, कोणतेही उल्लेख कालिदास करत नाही. नंतरचे टीकाकार त्याच्यावरती वेगवेगळ्या कथा रचतात. हस्तंगमित महिमा, यक्षांना सिद्धी असतात आपल्याला माहितीये, किंबहुना याचा नायक यक्ष का निवडला याचं पण फार सुंदर विवेचन कुसुमाग्रजांनी केलेलं आहे की मानव नाही देव नाही मधल्या पातळीवरचा हा यक्ष आहे, आपण त्याच्याकडे कशी राहायला नको. तर अस्तंगमित या शब्दांनी असं सूचित केलेलं आहे ज्याचा अस्त होतो त्याचा निश्चितपणाने उदय होतो. आपण सूर्याच्या बाबतीत हा शब्द वापरतो, त्यामुळे आत्ता त्याच्या सिद्धी जरी गेलेल्या असल्या, तो सिद्धींना मुकलेला असला तरी त्या पुन्हा उदित होणार आहेत. म्हणजे एक पॉझिटिव्ह नोट, एक आशादायक दृष्टिकोन हा त्या अस्तंगमितमधनं कालिदास सूचित करतो. आश्रमेशू हे बहुवचन का वापरलं, कालिदास विनाकारण काही वापरणार नाही. आताचे मानस शास्त्रज्ञ असं सांगतात की तुमच्या मनाला चैन पडत नसेल तर तुम्हाला कुठे चैन पडत नाही आणि तुम्ही त्या बेचैनीचं कारण बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधत राहता. यक्षाने तिथे एक आश्रम बांधला असेल, झोपडी बांधली असेल, चैन पडत नाही. मग कदाचित या झोपडीत काहीतरी न्यून असेल, उणीव असेल असं वाटलं असेल म्हणून दुसरी बांधली, तिथेही चैन पडलं नाही, तिसरी बांधली. बहुवचन दोन पेक्षा अधिक गोष्टींचा निर्देश करतो आणि म्हणून अनेक आश्रमांमध्ये तो राहत होता हे कालिदासांनी सूचित केलं. आता हे सगळं भाषांतरात आणणं हे किती अवघड आहे बघूया. पहिलं सिडींचं भाषांतर. एका यक्षाकडून घडला आत्मकार्यात दोष, वर्षांत स्त्री विरह जडदे शाप त्याला धनेश. त्याने लुप्त प्रभ वसतो रामगिर्याश्रमात, सीता स्नाने उदक जिथले पूत झाडी निवांत. एका यक्षाकडून कश्चितचा थोडा भाव तिथे आला, तो कोणीतरी एक यक्ष होता हे त्यांनी सांगितलं. पण कांता शब्दासाठी मात्र त्यांनी स्त्री विरह असा शब्द वापरला की त्या स्त्रीमधनं कांताचा अर्थ प्रतीत होत नाही, किंवा त्याला धनेशाने शाप दिला. धनेश म्हणजे कुबेर, मूळ श्लोकामध्ये हा कुबेराचा उल्लेखही नाही, भरतू हो शापेन एवढाच संदर्भ आहे. पण तो भरता मालक कुबेर आहे म्हणून धनेश हा शब्द ते वापरतात. झाडी निवांत हे थोडस वेगळं भाषांतर आहे. झाडी निवांत कशी असेल, किंवा गिर्याश्रमात हे एक वचन सिडी वापरत, कालिदासाने तिथे बहुवचन वापरलेलं आहे. मी कुठल्याही उणीवा काढत नाहीये, याच्यामध्ये आपल्याला याचा भाषांतर करता येत नाही यातच भाषांतरकारांना सार्थकता वाटते आणि म्हणून पुढचं भाषांतर जन्म घेतं की आपण तरी प्रयत्न करून बघूया हे दाखवण्याचा फक्त माझा प्रयत्न आहे. कारण ह्या लोकांच्यातल्या चुका काढण्याचं सामर्थ्य किंवा धारिष्ट्य किंवा कुवत माझी नाही याची नम्र जाणीव मला आहे. कुसुमाग्रजांचं भाषांतर बघूया. ते तिसऱ्या ओळीपासून भाषांतराला सुरुवात करतात. यक्षश्चक्रे जनकतनया जी तिसरी ओळ आहे तिथनं ते सुरुवात करतायत. सुभग जलाशय यात नाहली वनवासी मैथिली, घन वृक्षावर वितरी शीतल तीरावर सावली. रामगिरीवर यक्ष वसे त्या शापांकित होऊनी, वर्षाचा निर्वास ललाटी विह्वल विरहानली. नुसती कविता म्हणून पाहिलं तर कुसुमाग्रजांचं विघू ते अतिशय सुंदर आहे. काव्य म्हणून ते निश्चित आपल्याला भावतं. पण पुन्हा रामगिरीवर यक्ष वसे आश्रमाचा पत्ता नाही, रामगिरी हा वचन एक वचनातलाच उल्लेख आहे. अस्तंगमित महिमा, त्याच्या महिमांना सिद्धींना तो मुकलेला आहे हे सांगायचं कारण जर सगळ्या सिद्धी प्राप्त असत्या तर तो मनात येईल ज्या क्षणी बायकोला भेटून येऊ शकला असता, लांबून तिच्याशी बोलू शकला असता. ज्या वेगवेगळ्या अष्टसिद्धींचं वर्णन आहे त्या इथे नाही आहेत त्याच्याकडे कुठल्या, त्यामुळे त्यांना मुकणं
हा उल्लेख इथे गरजेचा आहे, म्हणून तो शाप दुष्फळ झालाय किंवा सहन करायला कठीण झालेला आहे. कांता विरह गुरु त्याचाही उल्लेख या श्लोकामध्ये नाही, की आवडत्या प्रियेच्या ताटातुटीमुळे तो शाप दुष्फळ झालेला आहे हा उल्लेख या श्लोकामध्ये नाही. कश्चितचा संदर्भ नाही, कारण यक्ष हा शब्दच मुळे तिसऱ्या ओळीत येतोय, त्यामुळे त्याचाही संबंध तिथे नाही. मी मगाशी म्हटलं ते बघा तुम्ही, अनुप्रास जो कुसुमाग्रजांनी साधलाय, मैथिली सावली आणि विराहा नदी, एक दोन आणि चार या ओळीत साधतात ते, तिसरी ओळ नेहमी ते बाजूला ठेवतात. हे करणं हे अतिशय कौशल्याच. भरतू शापेनाचा उल्लेख नाही, नुसताच यक्ष वसेच्या शापांक तिथं होऊ नये, पण शाप कुणी दिला, कशासाठी दिला, याचे जे जुजबी उल्लेख पहिल्या श्लोकामध्ये ते इथे आलेले नाही. बोरकरांचं भाषांतर, कोणा यक्षाकडून घडूनी काही कर्तव्य दोष, स्वामी शापे सखी विरहितो गुंतला एक वर्ष, कंठी अस्त प्रभ दिवसतो रामगिरिया श्रमात, सीता स्नाने जल शुचि जिथे वृक्ष छायाद्रदाट. कोणा यक्षाकडून, कश्चित भाषांतर बोरकरांना साधलेलं आहे की कोणीतरी यक्ष होता असं ते म्हणतात. भरतूसाठी स्वामी शब्द ते वापरतायत, स्वामी शापे, आणि सगळ्यात छान म्हणजे कांता या शब्दासाठी सखी शब्द ते वापरतात, की ती आवडती आहे म्हणून तो विरह त्रासदायक आहे. अस्तप्रभ हाही त्यांनी वापरलेला शब्द छान, की त्याचं तेज सामर्थ्य हे अस्ताला गेलेलं आहे, पण पुन्हा तो शाप गुरु झालेला आहे, जड झालेला आहे, दुस्सह झालेला आहे, याचा उल्लेख या श्लोकामध्ये नाही. परत आश्रमेशु या बहुवचनाचं भाषांतरही जमलेलं नाही, रामगिरियाश्रमात असंच म्हटलेलं आहे. आणि शांताबाईंचं भाषांतर, कुबेर सेवक यक्ष एक कुणी सेवे माझी अपुल्या चुकला, प्रिया वियोगे अधिकच दुस्सह वर्षाचा त्या शाप मिळाला, जनक सुतेच्या स्नानान योगे पावन झाले जिथे जलाशय, घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय. आता इथे शांताबाईंनी कांता याच्यासाठी प्रिया शब्द वापरला. कोणी एक यक्ष, कश्चित कांताचं भाषांतर, कश्चितचं भाषांतर घेऊन त्यांना करता आलं. स्नान पुण्योदकेशु हे पण बहुवचन आहे, त्यामुळे स्नानान योगे, अनेक वेळेला तिने तिथे स्नान केलेलं आहे, त्यामुळे ते अनेक जलाशय पावन झालेले आहे हा संदर्भ आलेला आहे. आणि रामगिरी आश्रमेशु हे बहुवचन विविध आश्रमी घेई आश्रय, आश्रमी आणि आश्रय यामध्ये प्रास साधत ते बहुवचन पण शांताबाईंनी सूचित केलेलं आहे. हा तुलनेने शेवटचा असलेला अनुवाद, आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा आढावा घेत त्या चुका टाळत जास्तीत जास्त आशय आणण्याचा प्रयत्न शांताबाईंनी कसा केलाय हे आपल्याला इथे दिसून येईल. आदिरांत्यन संहिता या नावाने पहिल्या आणि शेवटच्या श्लोकाचा फक्त धावता आढावा घेते. शेवटच्या श्लोकात एवढा त्रासदायक भाग नाहीये, त्यामुळे तुलनेने सगळ्यांची भाषांतर अतिशय चांगली किंवा चपखल झालेली आहेत. हा उत्तर मेघातला शेवटचा श्लोक, काहींच्या मते 54वा, काहींच्या मते 55वा, पण इथे मेघदूत संपत. एका अर्थाने हे मेघदूताचं भरत वाक्य आहे. एतत् कृत्वा प्रियमनुचित प्रार्थनावर्ती नूमे सौहार्दात्वा विदुर इति वा मयि अनुक्रोश बुद्ध्या, इष्टान देशान जलद विचर प्रावृषा संभूत श्रीः मा भूदेवं क्षणमपि च ते विद्युता विप्रयोगः. साधारण याचा भाषांतर असं, हे मेघा, मैत्री खातर म्हण किंवा मी वियुक्त आहे म्हणून माझ्या ठिकाणी कणव बुद्धीने म्हण, म्हणजे वस्तुत मी तुला असं म्हणायला नको, पण अनुचित याचनेचा मी आग्रह करतो आहे, पण माझं एवढं प्रिय तू कर, आणि मग पावसाळ्यात तुझं सौंदर्य अमाप वाढल्यावर तू मनाला वाटेल त्या देशात संचार कर, आणि अशा प्रकारे तुझ्या विद्युल्लतेशी एक क्षणभरही तुझा विरह न हो. असं हे भरतवाक्य सांगणारा शेवटचा श्लोक.
देशमुखांचा अनुवाद बघूया. हे सगळे अनुवाद खूप चांगले झालेले आहेत म्हणून मी मुद्दाम पहिला आणि शेवटचा असे श्लोक निवडले. हे साधूनी हित मम जरी मागणे नानुरूप सख्य किंवा मजसी विरही होऊनी सानुकंप वर्षा काले अधिक विभवा पाहुनी इष्ट देशी जाई मेघा विरह कधीना हो तुझा हो विजेशी. सगळा आशय श्रीडींनी अत्यंत उत्तम आणलेला आहे. वर्षा काले अधिक विभवा पाहुन संभूत श्री हिच सुंदर भाषांतर आणि कधीही तुझा तिच्याशी विरह न होवो असं शेवटच्या श्लोकामध्ये श्रीडी सांगताय. कुसुमाग्रज मीच जाणतो अनुचित मित्रा माझी ही प्रार्थना. मीच जाणतो दुसरा कोणी सांगायची गरज नाही मला माहिती आहे म्हणणं अनुचित आहे. परी मनाला देत दिलासा स्नेहाची भावना वर्षा वैभव मिळवून नंतर चपले सह होत तुझ्या ललाटी कधी नसो ही विरहाची वेदना. इथे ती तुझ्या ललाटी नसो हा फार छान शब्द प्रयोग कुसुमाग्रज करतात. कधीही तुझ्या वाट्याला न येवो तुझ्या नशिबात कधीही तो विरह किंवा वियोग न येवो असं कुसुमाग्रज म्हणतात. बोरकर पाळी माझी अनुचित जरी आग्रहाची विनंती भ्राता कष्टी गणुनी मजवा आणुनी कीव चित्ती वर्षा श्रीने नटुनी मगतु हिंडवा इष्ट देशी ताटा तू क्षणही न घडो रे तुझी दामिनीशी. विदेशी दामिनी हा छान शब्द वापरून बोरकरही तो आशय अतिशय व्यवस्थित व्यक्त करता. आणि शांताबेनचा भाषांतर. कळते मजला अनुचित आहे कळते मजला अनुचित आहे करणे मी तुझा अशी याचना स्नेहशील तू करुणेने पण पुरवशील मम खचित कामना जलभाराने लवलेल्यात्वा इष्ट असा तर मार्ग धरावा विद्युत सखीचा विरह घणारे माझी या सम तुझ क्षणही नवा. किती छान नेमक्या शब्दामध्ये शांताबाईंनी पण तो आशय व्यक्त केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. थोडक्यात मेघदूत हे भुरळ पाडत वसंत बापटांच्या शब्दांनी आणि माधव जुनियनांच्या चार शब्दांनी मी या व्याख्यानाचा समारोप करणार आहे. वसंत बापट असं म्हणतात की मेघदूत हे बोलून चालून आव्हान आहे आणि रसिल्या आव्हानांचा मुकाबला करणं ही विदग्ध रसिकांची अवीट गोडीची क्रीडा आहे. ती क्रीडा आयुष्यभर संपत नाही. लाडक्या मेघदूताचा अनुवाद करताना भल्या भल्या यांच्या प्रयत्नात कीण कसं राहिलं हे पाहत राहणं आणि त्या निमित्ताने मूळ मेघदूतातील ती सौंदर्य स्थळ आवटी आवडीने चोखत राहणं हा श्रीमंती शोक आहे. मग कुठेतरी मेघदूत प्रेमिकांचा अड्डा जमतो. मेघानुवादाच्या मीमांसेचं मध्य सारे प्रेमी अलकेतल्या यक्षांसारखं कवीनी लहान लहान घुटके घेत आस्वादत राहतात. मेघदूतशा घेतलेल्या झोंबीत आपली हार अटळ असते हे आजवरच्या सगळ्या अनुवादकांनी रसरोलूक पंडितांनी मान्यच केलेलं आहे. हे प्रकरण थोडस प्रेमकलहासारखं आहे. हार खाण्यातही मोठा आनंद आहे. हे प्रेमाचं युद्ध लढण्यात कृतार्थता आहे जिंकण्यात नाही. आणि म्हणून माधव जुलियनांच्या चार ओळींनी मी शेवट करते. मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी होई परियुत्सुक विकलतो कांत एकांतवासी तन निश्वास श्रवून रिझवी कोण त्याच्या जीवासी मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी. धन्यवाद.